किती वेळ फोन घ्यायला कोण बोलत आहे कोण काय मी शरद बोलतोय बाई आवाज ओळखलाच नाही मी नाही अनुष्का गेली आंघोळीला आणि आकांक्षा लॉन्ड्रीत या चिंगीला आका मारून मारून दमले मी कुठे गायब झाले कोणाच ठाऊ कुठून बोलताय तुम्ही बँगलुरून अगं <laughs> बाई म्हणजे भारतातूनच की भारतातूनच बोलतोय सुद्धा आली का परत नाही अजून नाही आली आणि हो तुम्ही येणार ना ते तिला सांगितलेलं नाही मुलीनी लपवून ठेवले तिच्यापासून <laughs> कधी येते तुम्ही खर तर मी उद्याच निघणार होतो पण मला अजून दिवस लागतील माझं काम अजून संपलेलं का। म्हणजे मुलीने खूप तयारी केली होती हो कसली तुमच्या स्वागताची हो माय गॉड oh, काय सांगताय काय पण तुम्ही येणार नाही हे कळेल ना तेव्हा दोघे जणी खूप नाराज होतील अक्का दोन दिवसाचा प्रश्न आहे त्यांना जरा समजावा सांगा इतके दिवस वाट पाहिलीत ना परवा येतोच आहे मी हो ठेवा पण आता फोन बिन करू नका याच लवकर तास झाला बर ठीक आहे थँक्यू <coughs> काय करताय त्या दोघी अनु टाइमपास करत बसली असेल आई हे खाऊया आई तिथे जाऊया हे बघ ते बघ फोन तरी करायचं किती उशीर झाला तुला अग ट्रॅफिक किती होत बस मी हो लवकर आण वाट बघत होते मी अनु तू रिक्षा पैसे बरोबर दिले पाकिट ठेवलंस ना माझा मला अगं आई आणि तू फोन करायचा ना मला मला काळजी लागते ना तुला चहा ए चहा नको मला मला ना तू मस्तपैकी आलं लवंग कडीसा असा घालून काढा करून आण थोडीशी सर्दी झाली अगं नागपूरला इतकी थंडी काय सांगू तुला ती नागपूरचीच लोक थंडी सहन करू शकतात रे बाबा आपल्याला नाही मुंबईकरांना सहन होणार थंडी अगं मी धड बोलू शकले नाही मीटिंग मध्ये नंतर तू असं एक काम कर तू अक्कालाच सांग अक्का मला करून देईल काढा छान पैकी आजी आणि चिंगी सध्या एका खास मिशन वर ए, मारतेस का तिला तू सांग सांग कसलं खास मिशन काय नाही तू आलीस ना मिशन हो हु, का तयारी करतायत हो बर बर म्हणजे मी इथे आणि त्या तिकडे तयारी करतात मिशनची काय चाललंय काय माहित का आजी आहे ना ती बाजारात गेली आणि अक्षता मार्केट मध्ये गेली हो आजी बाजारात गेली आणि तेवढीशी चिंगुटली मार्केट मध्ये गेले काय काय मी तुमच्यासाठी की नाही काही सुद्धा ना अगर... काहीतरी काय चाललंय काय चाललंय लहान मुलीसारखं तुम्ही काय लहान का आहात का आल्याला माझी बॅग उघडून बघायला कटकट लावले नुसते नंतर देईन मी चिंकूला येऊ दे मग देईन नाहीतर ती दे रागवून बसेल माझ्यावर काय गो आई आ, ट्रिप कशी झाली मी ट्रिपला नव्हते गेले मीटिंग साठी गेले होते छान झाली पण आणि सध्या दोन तीन दिवस काय करतेस ग मी आता काहीही करणार नाही मी झोपणार आहे छान पैकी का तुमचा काही कार्यक्रम ठरलाय का नाही असंच विचारते मला ए नाही तुम्ही दोघी माझ्यापासून काहीतरी लपवताय काय झालंय मला सांगा काय काय ठरवलंय तुम्ही मला सांगा आई मला बाहेर जायचंय मी तयारी हो करून येते पण जायचंय अरे तुमचं काय चाललंय ह्या मुली म्हणजे ना स्वतःच्याच विश्वात रममाण असतात रे देवा काय देवा अग ए आकांक्षा मला काढा करून देणे जा हो म्हणे तशीच जायली आकाशाय कोणी बघणार नाही माझ्याकडे ऐक आजी इकडे अग तू आधी इकडे अगं मला काम पडली चिंगी असं काय आणि बस बस आता आता काय काय ग बाई मुलगी ऐक करू अग मी बाबांच्या स्वागरासाठी जे केलेलं भाषण आहे ना ते मी तुला ऐकून दाखवते आणि तू ऐकते काय ग वाच ना अगं थांब ग तू वाचू वाथ। हां तर माझे बाबा श्री डॉक्टर शरद जोशी यांच्या स्वागतासाठी मी करीत असलेले भाषण आपण शांत चित्ताने ऐकून घ्याल अशी माझी आशा आहे सर्वप्रथम बाबांनी अमेरिकून आणलेली माझी बार्वी डॉल छान छान ड्रेसेस आणि खूपशी चॉकलेट्स आणली आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते त्यातील चॉकलेट संपलेत म्हणा पण तुम्ही अजून माझ्या माझ्या घरी बॉर्बी डॉल खेळायला येऊ शकता हां मला सांगायला अभिमान वाटतो की माझे बाबा खूप हुशार आहेत त्यांनी अमेरिकेला जाऊन खूप खूप अभ्यास केला आणि ते डॉक्टर झाले ते अमेरिकेला असताना मला त्यांची खूप आठवण यायची आणि त्यांचा फोन आला ना की ताया मला कधीच बोलू द्यायच्या नाही त्यांच्याशी पण आता तायांची चांगलीच बाबांच्या बरोबर झोपणार आहे बाबांबरोबर कोणाला बाबांजवळ झोपले ना की बाबा कधी मला अमेरिकेला एकटे सोडूनच जाणार नाहीत मी मोठी झाल्यावर ना त्यांच्यासारखीच अमेरिकेला जाणार आहे आणि खूप खूप अभ्यास करणार आहे पण मी माझ्याबरोबर आई बाबा आजीला पण नेणार आहे अग आजी पण माझं भाषण आहे अजून भाषण संपलं जय हिंद जय महाराष्ट्र वडवान लो ल हे आडवं काय शेवटचं अक्षर वा तवा मावा रावा पावा पावा अच्छा पावा हे काय महाराष्ट्राचा राष्ट्रीय खाद्य पदार्थ पहिलं व आणि शेवटचं व चार अक्षरी व व वरण भात व महाराष्ट्राचं वडापाव <laughs> अरे क्या आवाज पाहिजे मला असं वाटलं की कर्ज स्टेशनला <laughs> आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत पाहुणे कोण अनु आणि आकांक्षा येणार आहे का पाहुणे आहेत का निर्मिती येतात त्या कर्जाला येणार आहेत गुड न्यूज द्यायला अनु आणि आकांक्षा गुड न्यूज काहीतरीच काय मी तेच म्हणलं पण काय गुड न्यूज काय ते आल्यावर कळेल ठीक आहे पण मला थांबता येणार नाही अजून चार पाच घेऊन येऊन अजून किरण वाट बघत असेल ना तिकडे गॅरेजवर त्याला रिलीव्ह करायला पाहिजे त्याची काळजी तुम्ही करू नका पल्लूला मी निरोप दिलाय शॉपिंग संपून येताना त्याला पिकअप करणार आहे ओके काय पण या साळकाय माळकाय उगवणार आहेत कधी तुम्ही येणार होता ते मला माहिती होतं तुम्ही एक गुड न्यूज देणार हे मला माहितीये जी काय गुड न्यूज असेल तू लवकर द्या कारण मला बाकीचे वडे खायचे हो पण ते आल्या तर त्यांना बसू दे <laughs> <laughs> तरी अरे बस 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 बसा, बसा, बसा। <laughs> तुम्ही दे, दे। <laughs> आमचे बाबा परत येणार आहेत खरं शर्या परत येतोय yes. अरे कडनं ताबडतोब पार्टी उकळायला पाहिजे नाही 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 असं होऊ नये म्हणून आम्ही इथे आलोय म्हणजे काय काय प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही नाहीये पण आम्हाला आईला सांगायचं नाहीये बाबा येणार आहेत त्यामुळे पार्टी घरी देता येणार नाही <laughs> ना। अरे पार्टी द्यायचे ना शर्य येणार त्याच्याबद्दलची पार्टी आहे ना आमच्या घरी करून येते का बाबा येईपर्यंत अळीमिळी गुपचिळी हे काय असतं नवीन हा म्हणून वडा कसा खाणार अगं तू काय उभी आहे बघा जा ना यांच्यासाठी वडे घेऊन अळीमिळी गुपचडी आणखीन वडे घेऊन येते का मस्त झाले का सुना अर्ज देख mm. काय होतं पल्लू पल्लू काय होतं तुला हा पल्लू काय होतं दुखत खूप दुखत पल्लू हा पल्लू काय होतं तुला अरे, थे 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 थे। हो हो हो, हो थे थे। अरे बाबा अरे बाबा लवकर ये अरे हिच्या पुढे दुखतोय बघ काय होतं काय पल्लू

हॅलो संजीवनी हॉस्पिटल मी मी मन्ना प्रधान बोलतोय घरून बोलतोय मला ताबडतोब अँब्युलन्स हवी आहे माझ्या सुनेला मला डिलिव्हरीसाठी तिथे ऍडमिट करायचंय काय अम्ब्युलन्स नाहीये अरे अरे काय सगळ्या वरातीला पाठवलं काय सगळ्या अँब्युलन्स अरे मेंटेनन्सला काय केलं म्हणून सांगताय मला तुम्ही मी मन्ना प्रधान बोलतोय गॅरेजवाला तुमच्या सगळ्या अँब्युलन्सचा मेंटेनन्स जी करतो मलाच काय सांगताय मलाच काय सांगताय मेंटेनन्सला गेलेत म्हणून हे बघा मला अँब्युलन्स पाहिजे म्हणजे पाहिजे आत्ताच्या आत्ता व्हॉटीन <laughs> अरे बट तुम्ही मलाच काय सांगता मेंटेनन्स लागेल ला अरे बाबा तू ओरडू नको मी गाडी काढतो तू ओरडू नको नका वाटू तुम्ही अँब्युलन्स सगळ्या डॉक्टरांना बोलून घ्या ते तरी का जागेवर का ते पण गेले कुठे सर्व्हिसिंग ला त्यांना बोलून घ्या आणि एक कॉट रिझॉर्ट ठेवा तिकडे बेटा अरे बाबा मी काय म्हणतो तू इथंच थांब का अरे आई घरी आली आणि आपण कोणीच जातो आई जास्त घाबरेल तू आईला घेऊन नंतर ये सगळी व्यवस्था करू तिकडे तिकडे असतात नर्सेस हॉटबॉय सगळं असतात डॉक्टरला कळवलं असतं तू मी हॉस्पिटल लक्षात सावकाश सावकाश हो पार 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 साल, साल, आ, हो हो सावकाश बेटा हो हो गणपती बाप्पा पोरीकडे लक्ष ठेवा तुमच्याच हातात आहे सगळं दहाला दहा कमी आहेत आणि मी कशी वेळेवर आहे कुणास ठेव शे उचल रे लवकर हा जय मी सुधा बोलतेय हे बघ मला कॉलेजमध्ये यायला उशीर होईल आज अरे नाही रे मंत्री महोदयांनी बोलवलंय मला काहीतरी काम आहे म्हणाले कुणाच ठेव काय काम आहे ते तातडीने या म्हणून सांगितलंय बघ ना रे सकाळी सकाळी माझी इतकी घाई झाली ना नाही दहाची मीटिंग आहे बर बर ते जाऊ दे, दे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कॉलेजमध्ये माझी अनुपस्थिती जाणवणार नाही याची काळजी तू घ्यायचीस हां ओके हां चल चल मी ठेवते फोन ओके बाय अक्का ए अक्का काय ग अक्का मला जरा डबा भरून दे ग पटकन डबा हो अगं पण पोळ्या केल्या मी पोळ्या हो सकाळी अनुष्का म्हणली शिरा कर म्हणून मी शिरा केला आणि पोळ्या राहिल्याच करायच्या तुझं काय चाललंय अक्का काय झालं सकाळी शिरा करताना शिऱ्यामध्ये दुधाऐवजी ताकच घालत होतीस आ, मी ताकाचं भांड तुझ्या हातातनं काढलं म्हणून बरं अग तू शिरा करत असताना एकीकडे मीच नाही का पोळ्या केल्या विसरलेच होते मी काय झालं तुला इतकी सैरभेर का झाली असतो कसले विचार चाललेत डोक्यात काही नाही का अक्का मी बघतेय सुद्धा माझ्या पाठीमागे काहीतरी खुसुरखुसुर खुसुर खुसूर बोलत असतात खुस मी समोर आले की टाळतात तुला सुद्धा काही विचारलं की काय नाही झालं काय नाही झालं म्हणून विषय टाळतेस तू काय झालंय मला सांगशील का सुधा खरंच काही झालं नाही हा वयाचा प्रश्न आहे म्हणजे म्हणजे माझं तर वय झालंय म्हणून मला विसरायला होत हम्म तुझ वय झालं म्हणून तू विसरतेस पण अक्का मुलींच काय मुलींच काय त्यांचं वयच आहे कुसुर कुसुर करायचं ठीक आहे तू म्हणते सत आहे खर सुद्धा आता चालले आणि डबा वगैरे राहू दे आता बाहेरच काहीतरी खाऊन घे अगं तुझी टिकली पडली की काय नाही पडली नाही जागा सोडून गेले मी आरसाणू का नको अगं इतक्या वर्षांची सवय आहे माझ्या हाताला हे बघ बरोबर जागच्या जागी लागेल लागले छान दिसते कोण टिकली आता हा सुद्धा तुझ्या वयाचा परिणाम आहे असं समजून मी सोडून देते दे बरं का <laughs> चल चल मी निघते मला उशीर होईल तुझ्याशी गप्पा म्हणत राहिले ना तर मीटिंग चुकेल माझी तू सोडून दे पण उद्या शरदराव घरी आले ना की हे घर पुन्हा हसायला लागेल पहिल्यासारखं चिठ्ठे लिहित हो आता कुणाला कशासाठी हे मला विचारत बसू नका आता प्लीज नाही विचारणार अहो तुम्ही नंतर बघा नंतर बघतो तुमचं मी तुम्ही निवेदन द्या म्हणजे तुमचं काम मी ते दोन महिन्यापूर्वी दिले हो मग वाढ बघा पेशन्स पाहिजे पेशंट काय बरोबर या बाईने इथं का बसवलं पी रूम मध्ये बसवायचं काही चहा पाणी अच्छा चला मॅडम तुम्ही आतमध्ये चला नाही नाही मीही आता निघतेच आहे असं कसं निघताय चला चला आपण केबिन मध्ये बसूया तुम्ही परवा या नंतर या, या हॅलो 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 पण काम करत मला कसलं टेन्शन आलं तेच कळत नाही आपलं तर टेन्शन घ्यायचा स्वभाव नाही खर तर आज एरवीसाला दारू प्यायलो असतो पण आज ती पण नाही पिऊ शकत मी एकटाच कोणाशी बोलतोय हॅलो 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 अरे बोला रे कोणीतरी बोला हॅलो फोन म्हणजे डबडा आहे डबडा वाजणार वाजणार वाच वाज 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 लवकर वाच झोपू का थोडा वेळ झोपल्यावर बरं वाटेल झोपतो झोपतोय कसला पोरीनी तर माझी झोपच उडवली ती पोरगी तिकडे हॉस्पिटलमध्ये तडफडत असेल मी इकडे टेन्शनमध्ये मध्ये तडफडतोय अरे बाबा यावेळी तरी वाचव रे बाबा माझ्या पोरीला ही सीमा पण ना मला इथे घरात बसून ठेवलाय आणि स्वतः आहे तिकडे मला नेलं असं काय झालं असत नाही टेन्शन येईल म्हणे मला टेन्शन ओ एकला का काय झालं असे का काय झालं तुम्ही आजोबा झालात